सुप्रभात मुलांनो, भाषेच्या तासाला तुमच्या सगळ्यांचे स्वागत। तर मुलांनो, आज आपल्याला स हे अक्षर काढायला शिकायचं आहे। तर स अक्षरासाठी आपल्याला अवयव लागणार आहेत अर्धगोल, अर्धगोल, तिरपी रे, तिरपी रे, आडवी रे, आडवी रे, उभी रे, उभी रे, आणि पुन्हा आडवी रे। लेखन पूर्ण झालं की आपल्याला अक्षराच्या डोक्यावरती आडवी रेघ द्यावी लागते, ती विसरायची नाही। लेखन करण्यासाठी व्यवस्थित बैठक घ्या, खाली काहीतरी कडक आधार घ्या, पेन्सिल हातात घट्ट धरा आणि पूर्ण लक्षपूर्वक लेखन करायला सुरुवात करा। तर पेन्सिल अशी घट्ट धरल्यानंतर इथून सुरुवात करा, अर्धगोल काढा, मग त्याला तिरपी रेघ जोडा, आडवी रेघ जोडा, परत उभी रेघ जोडा, आडवी रेघ जोडा, परत एकदा बघून घ्या, अर्धगोल, तिरपी रेघ, आडवी रेघ आणि उभी रेघ आणि पुन्हा आडवी रेघ। आता स ने सुरू होणार आहे। मी तुम्हाला काही शब्द दिले, त्यांचं वाचन करते। स म र, स र स, स ब ब, स र ळ, स र डा, स मा स, स दा फुली, स काळ, सु प। तर मुलांना आजचा अभ्यास असा आहे की एका पानावरती दुरेघेमध्ये तुम्ही सुटसुटी 5 ते 6 वेळा फक्त स अक्षर पानभरून लिहून दाखवणार आहात, आणि पुढच्या पानावरती हे स ने सुरू होणारे शब्द तुम्ही 3-3 वेळा मोठ्याने वाचून दुरेघेच्या वहीत लिहायचे आहेत आणि आम्हाला त्याच्या इमेजेस पाठवायच्या आहेत।